आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. थोर जन्मला भूवरी कीर्ती पसरते, कारखाने शाळा बांधलेस तू, दिलास गोर गरिबांना आधार, शेत केलेस हिरवेगार, अण्णांच्या आठवणींना सुळकुडमध्ये उजाळा. कैलासवासी देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांची 109वी जयंती साजरी. कागल तालुक्यातील सुळकुड येथे लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सुळकुड येथे कैलासवासी देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांच्या हस्ते करण्यात आलं. देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांच्या हस्ते करण्यात आलं व शाळेच्या परिसरामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. सर्व पाहुण्यांचं स्वागत इयत्ता 9वीच्या मुलींनी स्वागत गीत गाऊन केलं. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका NS पाटील मॅडम यांनी केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अणुशास्त्रज्ञ श्री शिवराम भोजे, संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर श्याम पोद्दार, स्कूल कमिटीचे चेअरमन अरुण पाटील, सेंद्रिय शेती तज्ज्ञ MR चौगुले, निवृत्ती शिक्षक RV पाटील हे होते व वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी पाटील, वर्षा जाधव, साक्षी चोपडे व निबंध स्पर्धेत श्रुतिका कुलकर्णी, प्रज्ञा तोडकर, सुषमा बेनाळे या गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. शिवराम भोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे दुष्परिणाम सांगितले, तर श्रुतिका कुलकर्णी या विद्यार्थिनींनी तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का, असे असंख्य जरी झाले नेते तरी ते अण्णांच्या सारखे होतील का, या काव्यात मानवंदना दिली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार श्री कुलकर्णी सर यांनी मानलं तर सूत्रसंचालन स्वामी सर यांनी केले.